पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या आदेशानुसार पक्षनेते अमीनबाई शेख, माजी उपाध्यक्ष कॅन्टोनमेंट बोर्ड देवरोड यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ देवरोड येथे करण्यात आला। यावेळी मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी, देवरोड शहर अध्यक्ष देवराज स्वामी, देवरोड शहर उपाध्यक्ष हनुमंत राऊत, देवरोड सचिव अभिजित कांबळे, देवरोड कार्याध्यक्ष रज्जाक शेख व देवरोड शहर महिला अध्यक्षा सोनी रामनानी यांची निवड करण्यात आली, यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन पक्षनेते अमीन शेख यांच्या वतीने करण्यात आले होते, तर सूत्रसंचालन हनुमंत राऊत यांनी केले। या कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा मान्यवरांचा सत्कार पक्षनेते अमीन शेख यांच्याकडून करण्यात आला। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यक्ती, 30 तारखेला पुण्यामध्ये उच्चाधिकार समितीची बैठक प्राध्यापक कवाडे सरांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये झाली आणि अमीन भाई शेख तर दोन्ही कार्यकर्ते नामांतराच्या चळवळीनंतर अवाडे सरांनी दलित मुक्ती सेना स्थापन केली। दलित मुक्ती सेनेचा झंझावात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये फुपावला होता। ऐक्य झालं रिपब्लिकन पक्षाचं, अवाडे सरांनी दलित मुक्ती सेना बरखास्त केली। हाजी मस्तानसोबत दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ कवाडे सरांनी स्थापन केला होता, तोही कवाडे सरांनी बरखास्त केला रिपब्लिकन पक्षासाठी, रिपब्लिकन ऐक्यासाठी। त्यानंतर ऐक्य फुटलं, निवडणूक आली की आमचं ऐक्य फुटलं, 2 वेळा फुटलं। एकत्र होते रिपब्लिकन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमधून 4 खासदार, प्राध्यापक कवाडे सर, गवई साहेब, प्रकाश आंबेडकर, आठवले साहेब संसदेमध्ये गेले, पुन्हा ऐक्य फुटले। दुर्दैव आहे, आमचा समाज बाबासाहेब म्हणायचे, बाबासाहेब एका शिष्टमंडळाला म्हणाले, परदेशातलं शिष्टमंडळ, ब्रिटिशांचं शिष्टमंडळ आलं होतं, सर्वांना भेटले, गांधीजींना भेटले, नेहरूजींना भेटले, मोठमोठ्या लीडरला भेटले, 12 वाजून गेले होते मुंबईमध्ये बाबासाहेबांना भेटण्यासाठी, उशीर झाला शिष्टमंडळाला, तर बाबासाहेब वाचत होते, लिखाण करत होते।